नमस्कार, क्रेजी फ्रेंड्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तुम्हा सर्वांना क्रेजी फ्रेंड्स कडून मेरी क्रिसमस आणि देवाकडे तुमच्यासाठी खूप प्रार्थना। आज आम्ही बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल पारंपरिक रेसिपी। हा पारंपरिक गोड पदार्थ चविष्ट होण्यासाठी स्टेप बाय स्टेप कसा करायचा त्यासाठी आम्ही सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी क्रेजी फ्रेंड्स किचनला सब्सक्राइब करा, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर क्रेजी फ्रेंड्स किचनला लाईक द्या, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। आम्ही हा जो पारंपरिक गोड पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहोत त्याचा तुम्ही घरूनच छोटासा फूड बिझनेस सुद्धा करू शकता। पुरण्या हा प्रकार काय असतो ह्याची माहिती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मिळणारच आहे, पण सुरुवातीला मी थोडंसं त्याबद्दल इंट्रोडक्शन देते। पुरण्या आणि करंजीमध्ये फारसा डिफरन्स नाही आहे, फरक एवढाच की करंजीमध्ये पुरण थोड्या वेगळ्या प्रकारचं असते। पुरण्यामध्ये आपण जे पुरण वापरणार आहोत ते चण्याची डाळ, नारळ, गूळ ह्यापासून बनवलं जाते आणि ह्या पुरण्या खूप भारी लागतात, खूप चविष्ट लागतात, तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग पाहूया ही रेसिपी स्टेप बाय स्टेप कशी करायची। पुरण्या बनवण्यासाठी सर्वात आधी चण्याची डाळ 2 वेळा पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवायची। चण्याची डाळ चांगली भिजलेली आहे। पुरण बनवण्यासाठी मी 1/2 किलो डाळ घेतलेली आहे। डाळ भिजल्यानंतर 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या। डाळ अशी स्वच्छ दिसली पाहिजे। डाळ बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये डाळ बुडेल इतका पाणी घाला। चिमूटवर मीठ घालून कुकर बंद करा आणि 3 शिट्टी काढून घ्या। कुकरमधली संपूर्ण हवा निघाल्यानंतरच कुकरचं झाकण काढायचं। तुम्ही इथे पाहू शकता डाळ चांगली शिजलेली आहे। आता डाळीतला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं, कारण जर डाळीत पाणी राहिला तर पुरण सैल होऊन पुरण्या करण्यास अवघड जाईल। आता चमच्याच्या किंवा मॅशरच्या साह्याने डाळ मॅश करून घ्यायची। अशा पद्धतीने डाळ मॅश करून घ्या। पुरण तयार करण्यासाठी बाकीचे इंग्रेडियंट्स मी आता तुम्हाला दाखवते। नारळ किचून घ्या। 1/2 किलो डाळीसाठी मी 150 ग्रॅम नारळाचा किस घेतलेला आहे। 1/2 किलो चण्याच्या डाळीसाठी 1/2 किलो गूळ घ्यायचं। तसेच मी इथे 5 ते 6 बदाम, थोडे काजू, थोडे मनुका, वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे। पुरण चविष्ट होण्यासाठी मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। या थोड्याशा साहित्यांमध्ये आपण खूप भारी पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत। चला सुरुवात करूया। सर्वप्रथम पातेल्यात 2 चमचे साजूक तूप घाला। तूप गरम झाल्यावर गूळ तुपात विरघळून घ्या। गूळ कट करून घ्यायचं, कारण कट केल्याने ते पटकन विरघळते। गूळ विरघळताना गॅस लो फ्लेमवर ठेवा आणि कंटिन्युअसली स्टर करत राहा, जेणेकरून गूळ पातेल्याला चिकटणार नाही। अशा पद्धतीने गूळ विरघळून घ्या। तूप घातल्याने 2 फायदे होतात। पुरण चांगलं शिजवता येते आणि पुरणाला चव चांगली येते, त्यामुळे तूप नक्की घाला। आता ह्यामध्ये किचलेला नारळ घाला व 5 मिनिटे नारळ शिजवून घ्या। Thank you.
5 मिनिटांनंतर यामध्ये मॅश केलेली डाळ थोडी थोडी घालून गुळात मिक्स करून घ्या व 10 मिनिटे शिजवा। डाळ घातल्यानंतर 5 मिनिटांनी ड्रायफ्रूट्स घाला। वेलची व जायफळ पूड आपण शेवटी घालणार आहोत। डाळ शिजवून टोटल 10 मिनिटे झालेली आहेत। आता शेवटी वेलची व जायफळ पूड घाला, कारण ह्याचा फ्लेवर चांगला राहतो। लक्षात असू द्या, पुरण तयार करत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि सतत चमचा फिरवत राहा व पुरण घट्ट करून घ्या। पुरण घट्ट केल्याने स्टफिंग चांगला करता येते आणि पूर्ण व्यवस्थित तळल्या जातात। तोंडाला पाणी आणणारं मस्त पुरण पुरण्या करण्यास तयार आहे। अशी कन्सिस्टन्सी असू द्या। पुरण तयार झाल्यानंतर आता आपण पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी इथे 1/2 किलो मैदा घेतलेला आहे। त्यावर चवीपुरता मीठ घाला। चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। फरक एवढाच, चपातीसाठी आपण थोड्या प्रमाणात तेलाचा वापर करतो, पण इथे आपण थोडं जास्त प्रमाणात तेलाचा वापर करणार आहोत। पीठ मळण्यासाठी मी इथे जवळपास 400 ml पाण्याचा वापर करीत आहे। व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ एकजीव करून घ्या। आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेलाचा वापर करणार आहोत। जसं आपण पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घेतलं त्याच पद्धतीने तेलसुद्धा थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं। लक्षात असू द्या, 2 मोठ्या चमच्यापेक्षा तेल जर जास्त झालं तर पुरण्या फुटू शकतात। कमीत कमी 15 मिनिटे पीठ मळून घ्यायचं। जितकं तुम्ही पीठ चांगलं मळणार तितक्या पुरण्या सुंदर होतात। पीठ चांगलं मळल्याने पुरण्याचं कव्हर क्रिस्पी होते आणि पुरण्या चांगल्या फुटतात।
वीडियो दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर पीठ मळलं तर तुमच्या पुरण्या खूप सुंदर होतील। पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिटे ठेवून द्या। पीठ जास्त घट्ट नसावं आणि सैल देखील नसावं। पुरण्या करण्यासाठी पुरण आणि पीठ तयार आहे। आता आपण स्टफिंग करायला घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चपाती लाटून घ्या। आम्ही ज्या साईजची चपाती लाटलेली आहे त्यापेक्षा थोडी मोठी सुद्धा तुम्ही लाटू शकता। पुरण्या छोट्या लाटू नका, कारण पुरण्या जर थोड्या मोठ्या साईजच्या असतील तर त्या खायला चांगल्या वाटतात। चपाती लाटताना जास्त पातळ नको आणि जाडही नको, अशी मीडियम लाटायची। जास्त पातळ जर ठेवली तर त्या फाटू शकतात। पुरण स्टफ करताना पुरण मध्यभागी न ठेवता थोड्या साईडला ठेवायचं, म्हणजेच चपाती व्यवस्थित फोल्ड करता येते। अशा पद्धतीने चपाती फोल्ड करून घ्या। चपाती फोल्ड केल्यानंतर पुरणावर 4 बोटं ठेवून अलगद हाताने पुरण खालच्या दिशेने उतरवून घ्या। पुरण सेट केल्यानंतर चपातीच्या कडा अलगद हाताने दाबून घ्यायच्या। आता कटरच्या सहाय्याने कडा कट करून घ्या। कट करीत असताना जिथे पुरण स्टफ केला आहे त्याच्या अगदी जवळ कट करू नका, नाहीतर पुरण्या तेलात तळताना त्या उघडतील। अशाच पद्धतीने सर्व पुरण्या स्टफ करून घ्या। स्टफ केल्यानंतर पुरण्या चेक करा, त्या सर्व बाजूंनी बंद हव्यात। आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे पुरण्या तळण्याची। त्यासाठी कढईत तेल घाला। तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण चपातीचा कट केलेला भाग तेलात तळून घ्या। तो तळत असताना पटकन वरती आला म्हणजे समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि पुरण्या तळण्यासाठी तेल तयार आहे। हे तळून झाल्यानंतर आपल्या चिमुकल्यांना खायला द्या, त्यांना फार आवडतील। आणि तुम्ही देखील पुरण्या तळता तळता हे खात राहा, खूप भारी लागतात। आता पुरण्या एक एक करून तेलात सोडायच्या। पुरण्या तेलात सोडताना अलगदपणे सोडा, जेणेकरून तेल हातावर येणार नाही। तुम्ही जर छोट्या कढईचा वापर करणार असतील तर फक्त एका वेळेला एक पुरणी तळा, कारण ती फिरवायला देखील जमलं पाहिजे।
व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे पूर्ण सर्व बाजूंनी एकसारखे तळून घ्या. पुरण्या तळत असताना त्यावर चमच्याच्या साह्याने थोडं थोडं तेल सोडा, म्हणजेच पुरण्या चांगल्या फुगतात. पुरण्या तळत असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरण्या तळताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. जर गॅस लो फ्लेमवर ठेवला तर पुरण्या तेल पितात आणि हाय फ्लेमवर ठेवला तर पुरण्या व्यवस्थित शिजवता येत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही सर्व पुरणे तळून घ्या. पाव किलो चण्याच्या डाळीचं पुरण आणि अर्धा किलो मैदा यापासून आम्ही टोटल 16 पुरण्या तयार केल्या. अशा पद्धतीने तुम्ही देखील पुरण्या बनवा आणि मला सांगा कॉमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्ही या पुरण्याचा छोटासा घरच्या घरी फूड बिझनेस सुद्धा करू शकता. मग विचार कसला करतायत, करा सुरुवात. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणून मी तुमचे खूप आभारी आहे. असंच प्रेम मला नेहमी देत राहा. तुमच्यासाठी मी नवनवीन पारंपरिक रेसिपीज घेऊन येत राहणारच आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मेरी क्रिसमस.